श्रोते हो नमस्कार, प्रशांत आराध्य शोमध्ये आपलं स्वागत. आज आपण जाणताच की महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता आज लागू झालेली आहे, दुपारी 12 वाजल्यापासून, आणि आता हे 24 ऑक्टोंबरपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. अवघे फॉर्म भरण्याकरता 6 दिवस आता 27 तारखेपासून अर्ज भरायचे आहेत, तरीसुद्धा अद्याप युती होणार का नाही, त्याचबरोबर कोणकोणत्या पक्षामध्ये जाणार, हे अजून सर्व काही जनतेसमोर आलेलं नाही आहे. अनेक लोक आजही पक्षांतराच्या मागं आहेत, आणि अशा परिस्थितीमध्ये जनता संभ्रम अवस्थेत राहायचं आहे, परंतु सर्वात जास्त संभ्रम आहे तो कार्यकर्त्यांमध्ये. म्हणून आज आपण जो विषय घेतो आहे आपल्या शोमध्ये तो आहे की आचारसंहिता लागू झाली तरी घोळ संपत नाहीत, राजकीय पक्षांचे आणि नेत्यांचे घोळ संपत नाही आहेत. पहिल्यांदाच बरेच वर्षानंतर, म्हणजे आपण 1970च्या दशकामध्ये जर गेलो तर जेव्हा जी काँग्रेसची क्रेज होती देशामध्ये, तशी क्रेज सध्या भारतीय जनता पक्षाची आणि शिवसेनेची त्यापाठोपाठ आहे महाराष्ट्रामध्ये. आणि त्यामुळे ह्या पक्षांना अनन्यसाधारण महत्त्व आलेलं आहे. प्रत्येकाला भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेनेमध्ये जाऊन त्यांची उमेदवारी घ्यायची आहे. आणि त्याच्यामुळं काय झालं आहे की काँग्रेस राष्ट्रवादीमधले जे अनेक नेते वेटिंगवर आहेत सध्या, आणि आज आचारसंहिता लागू झाली तरी अजूनही ह्यांचे पक्ष ठरत नाही आहेत, ह्यांचे चिन्ह ठरत नाही आहेत, ह्यांच्या उमेदवारी ठरत नाहीत, आणि कोण उमेदवार आहे हेही लक्षात येत नाही आहे. त्याच्यामुळं मतदारसंघामध्ये खूप प्रत्येक मतदारसंघामध्ये हा एक मोठा चर्चेचा विषय बनलेला आहे. तसं पाहायला गेलं तरी काळजी वाटणारी गोष्ट आहे, कारण आमचा उमेदवार कोण असणार, राजकीय पक्षातनं कोण आमचा उमेदवार असणार आहे हे कार्यकर्त्यांना सुद्धा माहीत नाही आहे. आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर अजून शिवसेना भाजपने आपली युती जाहीर, म्हणजे युती होईल म्हणत आहेत, पण किती जागांवर लढणार आहेत ते त्यांचं उद्या आता निश्चित होईल असं त्यांचं म्हणणं आहे की अमित शहा उद्या मुंबईमध्ये आहेत आणि उद्धव ठाकरे आणि त्यांची भेट होईल आणि त्याच्यानंतर हा फॉर्म्युला काहीतरी त्यातनं बाहेर पडेल. तशीच अवस्था प्रत्येक मतदारसंघ पातळीवर आहे. कोण कुणाला उमेदवारी मिळणार हा इथल्या कार्यकर्त्यांना जनतेला एक प्रश्न आहे. आपण सोलापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर गेले महिना झाला इथे पक्षांतराचा एक घोळ चालू आहे. कोण ना कोण कुठल्या पक्षात जातात, अनेकांनी पक्ष भाजप शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले आहेत. प्रत्येक मतदारसंघामध्ये टसल आहे, अनेक उमेदवार भाजप शिवसेनेकडे आहेत. अशा परिस्थितीमध्ये आता 27 तारखेपासून फॉर्म भरायचे आहेत आणि 21 तारखेला मतदान आहे. अवघा 5-6 दिवसांचा अवधी आहे, आणि ह्या 5-6 दिवस आहेत हे महाराष्ट्रातल्या राजकारण्यांकरता, ज्यांना निवडणूक लढवायची त्यांच्याकरता आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकरता अत्यंत महत्त्वाचे आहेत. आज आपण आपल्या पंढरपूर मतदारसंघात जर विचार केला तर इथं अजूनही भाजप शिवसेना यांचा उमेदवार कोण असणार आहे, ही जागा कुणाला सुटणार, कारण मागच्या वेळी ही जागा परिचारकांनी महायुतीकडे लढलेली आहे आणि रयत तेव्हा ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे लढले आणि 2 नंबरची मत त्यांना मिळाली. त्याच्यामुळे स्वाभाविकच महायुतीमधला रयत क्रांती जो नंतर सदाभाऊ खोत यांनी निर्माण केलेला पक्ष आहे, त्यांनी ह्या जागेवर आपला हक्क सांगितलेला आहे. प्रशांत परिचारक हे मागच्या वेळी उमेदवार होते महायुतीचे, त्यांनी या जागेवर ही जागा परिचारक गडाला मिळावी म्हणून त्यांनी भाजपमध्ये प्रयत्न सुरू केले. त्याचबरोबर आमदार भारत भलके हे जे काँग्रेसचे आमदार आहेत तेही मुंबईमध्ये आहेत आणि त्यांनाही भारतीय जनता पक्षामध्ये यायचं आहे आणि त्यांचा उद्या प्रवेश होईल अशी चर्चा आहे. अशीच अवस्था शेजारच्या माढ्यामध्ये आहे. माढ्यामध्ये सुद्धा आमदार भगवंतराव शिंदे जे राष्ट्रवादीचे आहेत त्यांनीही भारतीय जनता पक्षाकडे जाण्याकरता प्रयत्न चालू केले आहेत, त्यांचाही उद्या प्रवेश होईल अशी चर्चा आहे. अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे काँग्रेसचे, ते तर खूप दिवसापासून भाजपच्या संपर्कामध्ये आहेत, तेही उद्या अमित शहांच्या उपस्थितीमध्ये कदाचित भारतीय जनता पक्षाच्या व्यासपीठावर येतील असं बोललं जात आहे. कारण ही गेली 2-3 दिवसापासून तर ह्या प्रक्रिया अत्यंत तीव्र गतीने सुरू आहेत. आता प्रश्न अन्य मतदारसंघांमध्ये तसंच आहे. आपण करमाळ्यामध्ये गेला तर तिथं रश्मी बागल शिवसेनेमध्ये आलेल्या आहेत, नारायण पाटील शिवसेनेमध्ये आहेत, भारतीय जनता पक्षाकडून तिथं लढण्याकरता काही अनेक उमेदवार पण तयार आहेत. आता नारायण पाटील हे कदाचित भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असतील असं म्हटलं जातं जर ही जागा जर महायुती झाली नाही तर. परंतु ह्या सगळ्या घोळामध्ये आचारसंहिता लागू होऊनसुद्धा ह्या लोकांचे ह्या राजकीय लोकांचे पक्ष ठरत नाही आहेत, आणि ही अशी अवस्था ही पहिल्यांदा निर्माण झाली असं नाही, ह्यापूर्वी झाली, पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रम अवस्था मतदारसंघांमध्ये. म्हणजे आज आपण जेव्हा हा शो करतो आहे तेव्हा पंढरपूरमध्ये परिचारक गटाचे लोक मेळावा घेत आहेत, त्याला परिचारक उपस्थित नाही आहेत कोणी, परंतु त्यांचा मेळावा चालू आहे. आम्हाला उमेदवारी द्या किंवा आपण निवडणूक लढवायचीच, कारण
असं कधी होत नव्हतं की आचारसंहिता लागू झाली आहे, अर्ज भरण्याची तयारी सुरू झालेली आहे आणि त्याच्या अगोदरपर्यंत हे घोळ होते. हे पूर्वी दोन अगोदर आचारसंहितेच्या अगोदरच पक्ष लोकांचे निश्चित व्हायचे आणि लोकं लढायची तयारी करायचे. कार्यकर्त्यांना त्यांचं चिन्ह समजलेलं असायचं किंवा पक्ष समजलेला असायचा किमान. आता मात्र सगळ्या संपूर्ण संभ्रमावस्था आहे. प्रत्येक मतदारसंघामध्ये अनेक उमेदवार ह्याच्या निवडणुकीसाठी सज्ज आहेत. सोलापूर जिल्हा हा सेन्सिटिव्ह अत्यंत, हा खरं तर काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला, परंतु ह्या निवडणुकीमध्ये हा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेकडं मोठ्या प्रमाणामध्ये झुकलेला पाहायला मिळतो आहे. आता जेव्हा आपण हे एकच महिना राहतो आहे, साधारणपणे आज आपली 21 तारीख आहे आणि 21 ऑक्टोंबरला मतदान होणार आहे. एका महिन्याचा फक्त कालावधी आहे आणि या एक महिन्याच्या कालावधीमध्ये उमेदवारांना, ठरलेल्या उमेदवारांना, आता हा जो घोळ आहे जागा वाटपाचा किंवा तिकीट देण्याचा, हा अगदी 4 ऑक्टोंबरपर्यंत चालणार हे निश्चित आहे. कारण अनेक जण अर्ज भरणार आणि शेवटी कोणाला तरी एकाला एव्ही फॉर्म मिळणार आणि बाकीचे अपक्ष राहतील किंवा अर्ज मागे काढून घेण्याकरता 5 ऑक्टोंबरनंतर त्यांची मनधरणी करावी लागणार आहे. अशी परिस्थिती आता तर दिसते, कारण ह्या अजून 4 दिवस तरी महायुतीतला घोळ संपणार नाही. काँग्रेस राष्ट्रवादीने आपली जागा वाटप केलेलं आहे, परंतु त्यांचे सोलापूर जिल्ह्यातले उमेदवार म्हणून ठरलेले नाही आहेत. कारण जोपर्यंत इथले भारतीय जनता, इथले काँग्रेस राष्ट्रवादीचे जे नेते आता सध्या भाजपमध्ये किंवा शिवसेनेमध्ये तयारी करतात, त्यांचं चित्र क्लिअर होत नाही किंवा त्यांची भूमिका स्पष्ट होत नाही, तोपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीला जिथे दुसरे उमेदवार देता येत नाही. आता पंढरपूरमध्ये पाहिलं तर भारत भालके हे काँग्रेसच्या जवळचे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे निकटवर्ती आहे, पण ते भारतीय जनता पक्षात जर गेले तर इथं काँग्रेसला नवा उमेदवार शोधावा लागणार आहे, किंवा शिवाजीराव काळुंगे किंवा अन्य असे कोणाला त्यांना इथं उमेद द्यावी. तर तसंच माढ्याची अवस्था आहे. माढ्यामध्येही आता सुरुवात आहे काँग्रेस राष्ट्रवादीला आपले उमेदवार शोधण्याकरता. त्यांनी आता राजभाऊ पाटील जे भोसेचे आहेत त्यांना पुढे आणायला सुरुवात केलेली आहे. असं अनेक मतदारसंघ, अक्कलकोटमध्येही काँग्रेसला एक उमेदवार उडकावला गेला. आता ह्या सगळ्या गोष्टींचा जर परिपाक आपण विचार केला तर आदर्श आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी हे जे पूर्वी डिसिजन व्हायचे सगळे, ते आता मात्र मोठ्या प्रमाणातलं इन्कमिंग आणि भाजपचं आणि शिवसेनेचं असलेलं अट्रॅक्शन ह्याच्यामुळे यंदा हा जो काही घोळ आहे जागाचा किंवा पक्ष निश्चित करण्याचा किंवा उमेदवारी ठरवण्याचा, हा अगदी शेवट ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हा चालणार आहे. शेवटच्या दिवशी अर्ज भरायच्याही हे नावं जाहीर केली जातील, कारण बंडखोरी टाळण्याकरता सर्वच राजकीय पक्ष यंदा ताक फुंकून पिणार. लवकर कोणाची नावं जाहीर करणार नाहीत किंवा एव्ही फॉर्म्स ते लवकर देणार नाहीत असं दिसतं आहे. श्रोते हो, आदर्श आचारसंहिता सुरू झालेली आहे आजपासून. अनेक कोड ऑफ कंडक्ट्स निवडणूक आयोगानं जाहीर केले. त्यातला एक आपल्याला जर पाहिलं, निवडणूक आयोग प्रत्येक वेळी काहीतरी नवीन नवीन स्टेप्स घेतं. ह्या आचारसंहिता लागल्या यंदा त्यांनी महाराष्ट्राकरता इथं होणारा आर्थिक उधळपट्टी, निवडणुकांमधली होणारी जी उधळपट्टी आहे ती रोखण्याकरता आणि त्याच्यावर कंट्रोल ठेवण्याकरता म्हणून आर्थिक गुन्ह्यांविषयकाचे जे तज्ज्ञ आहेत दोन, त्यांचं खास इथं महाराष्ट्राकरता म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे. आणि सहकारी बँकांवर सुद्धा नियंत्रण या काळामध्ये जे आहे ते ठेवण्याचं त्यांचं मानस आहे आणि त्यांचे सगळे ट्रान्झॅक्शन जे होतात त्याविषयी आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्राची जी निवडणूक जी आहे, जी आपला महाराष्ट्र किंवा सोलापूर जिल्हा तो सहकार पट्टा म्हणून ओळखला जातो किंवा सहकाराचं हेच, म्हणजे सहकारी बँकांचं तो वर्चस्व आहे. या बँकांच्या ट्रान्झॅक्शनवरही यंदा फार मोठ्या प्रमाणामध्ये निवडणूक आयोगाचं लक्ष आहे. त्याच्यामुळं ही जी निवडणूक आहे ती अतिशय चुरशीची होणार आहे. इथं अजून पक्ष न ठरलेले पक्ष, न ठरलेले उमेदवार, सुरू झालेली आचारसंहिता, ह्या सगळ्याचा विचार केला तर पुढचे 7 दिवस हे आपल्या महाराष्ट्राच्या राजकीय ह्याच्यासाठी, म्हणजे वाटचालीकरता अत्यंत महत्त्वाचे आहेत. कोण कुठं जातं आहे, कोण कोणाला कोणत्या पक्षामध्ये घेतं आहे, हे सगळं पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. तर ह्या आचारसंहितेच्या काळामध्ये नागरिकांनीही आपली जी कर्तव्य आहेत ती पूर्ण करावीत, जे निवडणूक आयोगाने सांगितलेले जे नियम आहेत ते फॉलो करावेत, असं आवाहन आम्ही आमच्या वाहिनीच्या वतीने सगळ्यांना करतो. सर्व राजकीय पक्षांनीसुद्धा आचारसंहितेचं पालन करावं, कार्यकर्त्यांनीही आचारसंहितेचं पालन करावं आणि एका निकोप वातावरणामध्ये ही विधानसभेची निवडणूक विना वाद विना संघर्ष पार पडावी अशी इच्छा व्यक्त करतो. आजच्या शोमध्ये इथेच थांबू. एका नव्या विषयासह उद्या पुन्हा आपण भेटूया. नमस्कार.